हाय फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे हेनरी फ्युअल यांची 14 व्यवस्थापकीय तत्वे. फ्रेंड्स, हेनरी फ्युअल ज्यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनकसुद्धा म्हटलं जातं, फ्रेंड्स यांचा कालखंड होता 1841 ते 1925. फ्रेंड, हेनरी फ्युअल हे एक फ्रेंच इंजिनियर होते. ते एक औद्योगिक क्रांतीचे एक साक्षीदार होते. त्यांनी बघितलं व्यवस्थापनामध्ये खूप साऱ्या उणीवा आहे, कमी आहे, ते भरून कशी काढावी यासाठी त्यांनी आपली जी मते आहे ती मांडली, त्यालाच व्यवस्थापकीय तत्वे असे म्हणतात. त्यांनी 14 मते जी आहे हे जगाला दिली. फ्रेंड्स, हे 14 तत्वे प्रत्येक व्यवस्थापनामध्ये, मग तो बिझनेस छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, त्यांना मदत करत असते. फ्रेंड्स, या 14 तत्वाचं जर कुठलंही व्यवस्थापक, कुठलीही व्यावसायिक संघटना जर पालन करत असेल, तर ती व्यावसायिक संघटना पुढेच जाते, मागे येत नाही. फ्रेंड्स, म्हणूनच हेनरी फ्युअल यांचे 14 तत्वे जे आहे हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि पाळली जातात. ही कोणती हेच आज आपण बघणार आहोत. त्याही अगोदर फ्रेंड्स, जर तुम्हाला ब्लॅकबोर्डवरचं क्लिअर दिसत नसेल किंवा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, तर तुम्ही तो कसा क्लिअर बघावा याची एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. फ्रेंड्स, हाय, मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी बघता येईल. फ्रेंड्स, वळूया आजच्या टॉपिककडे. फ्रेंड, 14 तत्वांमधून पहिलं तत्व आहे ते म्हणजेच कामाच्या विभागणीचे तत्व. फ्रेंड्स, हे तत्व समजून घ्यायचं असेल तर तुम्ही बरेचदा बँकमध्ये गेलेलं असेल किंवा कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला आढळून आलं असेल की प्रत्येकाचं काम जे आहे हे डिव्हाइड झालेलं असते, विभागलेलं असते. जर तुम्ही कॉलेजचं उदाहरण घेतलं तर प्रिन्सिपलचं काम वेगळं असतं, टीचरचं काम जे असते ते वेगळं असतं, आणि प्रत्येक टीचर जे आहे ते त्यांच्या विषयातील ज्या विषयामध्ये त्या तज्ज्ञ आहेत त्याचंच त्या लेक्चर घेत असतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे बाकीचे जे कर्मचारी असतात, क्लरिकल डिपार्टमेंट असतात, त्यांचं काम वेगळं असतं. त्याचप्रमाणे चपरासाचं अर्थात पिऊनचं काम वेगळं असतं. तर हे कामाची वाटप का बरं केलं जातं, तर यामुळे वेळेचे आणि प्रत्येक कामाचा वेग जो आहे तो वाढत असतो. म्हणूनच हेनरी फ्युअल यांनी कामाच्या विभागणीचे तत्व, अर्थात एकच काम हे एका व्यक्तीला न देता एकच कामाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून त्या व्यक्तीच्या कौशल्यानुसार, अनुभवानुसार त्यांना कामाचे वाटप करणे हे या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. फ्रेंड, तुम्ही बँकेतसुद्धा जाता तेव्हा मॅनेजरचं काम वेगळं असते, कॅशियरचं काम वेगळं असते, आणि बाकी क्लरिकलचं काम जे असते ते वेगळं असते. कारण प्रत्येक व्यावसायिक संघटना, फ्रेंड्स, हेनरी फ्युअलच्या पहिलं जे तत्व आहे कामाच्या विभागणीचं तत्व यांचं पालन करतात, आणि प्रत्येक व्यावसायिक संघटनेने हे करायला पाहिजे. त्यानंतर फ्रेंड, दुसरं आहे ते म्हणजे अधिकार व जबाबदारीचे तत्व. फ्रेंड्स, अधिकार म्हणजेच काय तर निर्णय घेण्याची क्षमता, ठीक आहे. आणि दुसरं जबाबदारी म्हणजेच काय, दिलेलं काम वेळेत पूर्ण करणे. कुठलाही कर्मचारी असू द्या किंवा कुठलाही वरिष्ठ अधिकारी असू द्या, फ्रेंड्स, जर त्यांना जबाबदारी दिली असेल तर अधिकारसुद्धा देणे गरजेचे आहे. जर जबाबदारी दिली म्हणजे एखादी काम पूर्ण करायची, वेळेत पूर्ण करायचं, जर एखादी काम एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला दिलं आणि त्यांना कुठल्याच प्रकारची डिसिजन घेण्याचा अधिकार दिला नाही, तर तो व्यक्ती किंवा तो कर्मचारी काम करू शकणार नाही. म्हणूनच अधिकार आणि जबाबदारी ही समान असायला पाहिजे. कारण फ्रेंड, जर एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अधिकार खूप देऊन दिले परंतु जबाबदारी काहीच दिली नाही, तर त्या अधिकाराचाच तो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी यूज करू शकतो. जसं एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा एखाद्या विभागीय अधिकाऱ्याला जर 10 लाख रुपये दिले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या तुम्हाला अधिकार आहे हे पैसे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने खर्च करा, तर तो काय करेल, त्याच्यामधले 7 लाख स्वतः कसे ठेवून घेता येईल हा आधी त्याचा प्रयत्न राहील. अर्थात इथे काय होत आहे, अधिकाऱ्याचा दुरुपयोग होत आहे, किंवा तो वरिष्ठ अधिकारी जो आहे तो कर्मचाऱ्यांना जे आहे आपल्या स्वतःच्या कामासाठी सुद्धा यूज करू शकतो. म्हणूनच हेनरी फ्युअल यांनी म्हटलं आहे अधिकार आणि जबाबदारी यांना सम ठेवा, ठीक आहे. म्हणजेच कुठलीही गोष्ट जास्त असू देऊ नका, म्हणजे जबाबदारी जास्त असू देऊ नका आणि अधिकार जो आहे तो कमी असू देऊ नका, ठीक आहे. अधिकार आणि जबाबदारी यामध्ये समतोल जे आहे ते प्रत्येक व्यावसायिक संघटनेने ठेवायला पाहिजे. त्यानंतर फ्रेंड्स, तिसरं आहे शिस्तीचे तत्व. फ्रेंड्स, शिस्तीचे तत्व
अर्थात कुठल्याही व्यावसायिक संघटनेमध्ये किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. परंतु व्यावसायिक संघटनेमध्ये शिस्तीच्या तत्वामध्ये नेमकं हेनरी फ्युअलने काय सांगितलं आहे, तर जेही वरिष्ठ अधिकारी असतात त्यांनी दिलेले जेही आदेश आहे त्याचं पालन प्रत्येक कर्मचाऱ्याने केलं पाहिजे, तरच फ्रेंड जेही व्यवसायाची ध्येय धोरणे आहे ते वेळेत पूर्ण होईल. ठीक आहे, या पद्धतीने शिस्तीचे तत्व याबद्दल हेनरी फ्युअलने म्हटलेलं आहे. त्यानंतर आदेशातील एक वाक्यतेचं तत्व. फ्रेंड आदेशातील एक वाक्यता, ठीक आहे, म्हणजेच कुठल्याही वरिष्ठ व्यक्तींनी, म्हणजे कुठलाही एक वरिष्ठ व्यक्ती हा कर्मचाऱ्यांना आदेश देताना तो एकट्याने त्या एकट्यानेच आदेश द्यायला हवा कर्मचाऱ्यांना, किंवा ते जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा तो एकटाच व्यक्ती जबाबदार असला पाहिजे. म्हणजेच उदाहरणाद्वारे समजून घेऊया फ्रेंड, जर एखादी शाळेचा किंवा कॉलेजमधला एक क्लर्क आहे, ठीक आहे, आणि त्यांना 5 टीचरनी वेगवेगळे कामं दिले, ठीक आहे, तो काय करेल, तर तो पहिल्यांदा तर गोंधळेल, कारण 5ही टीचरचं काम त्याला करावं लागणारच आहे, ठीक आहे, पण कोणाचं आधी करायचं आणि ते कसं करायचं यातच त्याचा वेळ चालला जाईल. त्याचप्रमाणे जर त्याला विचारलं टीचरने की काम झालं का, तो लगेच म्हणेल की त्या मॅमचं पण काम होतं, त्या पण दुसऱ्या पण मॅमचं काम होतं. तर अशा पद्धतीने जे मॅम लोक आहे, ठीक आहे, म्हणजेच अधिकारी आहे, त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट निर्माण होईल, मतभेद निर्माण होईल, आणि तो कर्मचारी जो आहे तो त्याचं काम जे आहे ते व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणूनच फ्रेंड आदेशातील एक वाक्यता म्हणजेच काय, तर एका व्यक्तीने, एका वरिष्ठ व्यक्तीने कर्मचाऱ्यांना आदेश देताना तो एकटाच असला पाहिजे, 10 वरिष्ठ व्यक्तींनी देऊ नये. जसं बँकेमध्ये जर एकच मॅनेजर असेल तर काम व्यवस्थित चालते, ठीक आहे, परंतु त्याच ठिकाणी 2-3 जर मॅनेजर आले तर काय होईल फ्रेंड, गोंधळ निर्माण होईल, बरोबर. त्यानंतर फ्रेंड्स 5वं तत्व आहे ते म्हणजेच निर्देशनातील एक वाक्यता. म्हणजेच एक कार्य जे आहे, एक योजना जी आहे, हे एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. फ्रेंड्स आत्ताच मी उदाहरण दिलं बँकेचं, जर एक मॅनेजर आहे, ठीक आहे, तुम्ही बघता बँकमध्ये एकच मॅनेजर असतो आणि त्याच्या अधिकाराखाली संपूर्ण काम जे आहे ते चालत असतं, ठीक आहे, याला म्हणतात निर्देशनातील एक वाक्यता. म्हणजेच एक वरिष्ठ व्यक्ती असायला पाहिजे आणि त्याच्या अंडरमध्ये बाकीच्या कर्मचाऱ्यांनी काम करायला पाहिजे. याचा फायदा काय होईल, तर संपूर्ण कामे जी आहे ते अगदी व्यवस्थित पार पडेल. म्हणूनच फ्रेंड कुठल्याही ठिकाणी एकच काय असतो, तो मेन व्यक्ती असतो. जर तुम्ही कॉलेजमध्ये बघितलं असेल तर एकच प्रिन्सिपल असतो, 2 नाही, ठीक आहे, कारण कुठल्याही व्यावसायिक संघटनेमध्ये या निर्देशनातील एक वाक्यतेच्या तत्वाचं पालन केलं जातं. त्यानंतर फ्रेंड वेतनाचे तत्व. फ्रेंड्स वेतनाचे तत्व, प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणे हे या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. परंतु वेतन देताना त्या कर्मचाऱ्याची अनुभव, ठीक आहे, त्या कर्मचाऱ्याची पात्रता, अनुभव, विशेषीकरण, आवड, त्याचप्रमाणे त्याचा जो कालावधी असतो कामाचा, ठीक आहे, यानुसार पेमेंट द्यावे, ठीक आहे, म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांना जास्त किंवा कमी वेतन देऊ नये, या तत्वामध्ये हेनरी फ्युअलने सांगितलं आहे. फ्रेंड्स त्यानंतर जे 7वं तत्व आहे ते म्हणजे केंद्रीयकरणाचे तत्व. फ्रेंड्स कुठलीही छोटी जर संघटना असेल तर त्या छोट्या संघटनेमध्ये जोही मालक असतो त्याच्या हातीच पूर्ण निर्णयाची सत्ता असते, तो सत्ताधीश असतो, ठीक आहे, संपूर्ण निर्णय जे आहे त्याच्याच हातामध्ये असते, ठीक आहे, याला म्हणतात केंद्रीयकरण. परंतु जर संघटना मोठी असेल जिथे खूप सारे कर्मचारी काम करत असेल, अशा वेळेस केंद्रीयकरण या तत्वाचं पालन करणे थोडं अवघड जातं. म्हणूनच मोठमोठ्याला संघटनेमध्ये प्रत्येक विभाग असतात आणि त्या प्रत्येक विभागामध्ये जेही कर्मचारी असतात, जेही विभागीय अधिकारी असतात, त्यांना निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो दिले जातो. म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण मोठ्या संघटनेमध्ये केलं जाते फ्रेंड. यामुळे म्हणूनच हेनरी फ्युअलने या तत्वामध्ये म्हटलेलं आहे की जर संघटना छोटी असेल तर केंद्रीयकरणाचे तत्व योग्य आहे, परंतु संघटना जर मोठी असेल तर मात्र सत्तेचे विकेंद्रीयकरण आणि केंद्रीयकरण यामध्ये व्यवस्थित कॉम्बिनेशन जे आहे ते करायला पाहिजे. म्हणजेच एक छोटंसं दुकान असेल तर त्याचा मालक जो आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना हँडल करू शकतो, परंतु ते जर 4-5 जर दुकानं असेल, 4-5 ब्रँचेस असेल, तर प्रत्येक ठिकाणी तो मालक जो आहे तो काम करू शकत नाही, त्याला वेगळ्या लोकांना कामावर ठेवावं लागणार आहे. तर अशा वेळेस त्या दुकानात काम करणारे जे मेन अधिकारी असेल त्यांना काही जबाबदाऱ्या, काही अधिकार त्यांनी जे मालक आहे त्यांनी दिले पाहिजे, तरच ते व्यक्ती जे आहे ते काम करू शकेल. त्यानंतर फ्रेंड व्यवस्थापनाच्या तत्वांमधलं 8वं तत्व आहे ते म्हणजे सामुदायिक हितापेक्षा
वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान म्हणजे दुसरे महत्त्व द्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे स्वतःचं हित न बघता, म्हणजे कुठल्याही व्यावसायिक संघटनेने कर्मचाऱ्यांचंच हित न बघता संपूर्ण व्यावसायिक संघटनेचं हित बघायला पाहिजे. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना, धोरणं ठरवताना संघटनेच्या हिताचा पहिले विचार करायला पाहिजे, नंतर कर्मचाऱ्याचा. कारण फ्रेंड, कारण संघटनेचा जर विचार केला, संघटना जर खूप जास्त ग्रो केली, ठीक आहे ना, म्हणजेच संघटनेमध्ये वाढ विस्तार झाला, ठीक आहे, संघटनेची उद्दिष्टे पूर्ण झाली, तर संघटनेला नफा जास्त होईल. आणि संघटनेला नफा जास्त झाला तर ऑबियस आहे कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. त्यांच्या पेमेंटमध्ये, म्हणजे पगारांमध्ये, मजुरीमध्ये वाढ होईल कामगारांच्या. त्याचप्रमाणे त्यांना इतर सेवा सुविधा जे आहे कुठलीही संघटना देऊ शकेल, जर संघटनेचा फायदा झाला तर. नवं तत्व आहे ते म्हणजे अधिकार साखळीचे तत्व. म्हणजेच कुठल्याही व्यावसायिक संघटनेमध्ये जीही सूचना किंवा जीही माहिती सांगितली जाते उच्च स्तरापासून तर कनिष्ठ स्तरांपर्यंत, तर एका साखळीच्या माध्यमातून सांगितले जाते. म्हणजेच डायरेक्ट व्यवस्थापन आणि कर्मचारी यामध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन होत नाही, सूचनांचं देवाणघेवाण होत नाही. तर उच्च स्तर जे आहे ते विभागीय अधिकारी यांना सूचना देतात, त्यानंतर त्या सूचना जातात त्या म्हणजे सुपरवायझरकडे, त्यानंतर फोरमॅनकडे, आणि त्यानंतर मग कामगारांकडे. सो अशा पद्धतीने कुठल्याही माहितीचं किंवा सूचनेचं जे आहे साखळी जी आहे ते चालत असते. परंतु यामध्ये हेनरी फ्युअल यांनी म्हटलं आहे की या जी साखळी आहे ही कमी करायला पाहिजे, जेणेकरून कम्युनिकेशन जे आहे ते स्पीडने होऊ शकेल. ठीक आहे, त्यानंतर फ्रेंड्स सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व फ्रेंड, जर तुमचा जे ही अभ्यासाची रूम आहे, ठीक आहे, तिथे जर व्यवस्थित पुस्तके नसेल, ठीक आहे ना, व्यवस्थित पुस्तके तुम्ही ठेवली नसेल, किंवा मग तुमचे जे साहित्य इकडले तिकडे सतत होत असेल, तर तुम्हाला एखादी साहित्य पाहिजे असेल, ठीक आहे, एखादी बुक्स पाहिजे असेल, परंतु ते जागेवर नसेल, तर तुम्हाला भरपूर वेळ जो शोधण्यात जातो, बरोबर. तर हा वेळ जो आहे तो जाऊ नये याकरिता प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्ही जर व्यवस्थित ठेवली, ठीक आहे ना, म्हणजे बुकच्या ठिकाणी बुक, पेन्सिलच्या ठिकाणी पेन्सिल, बॅगच्या ठिकाणी बॅग, टॉवेलच्या ठिकाणी टॉवेल, ओके, हे जर व्यवस्थित ठेवलं तुम्ही, तर तुमचं जे काम आहे ते म्हणजे वेळ जो आहे तो शोधण्यात वाया जाणार नाही. तर सेम जे आहे फ्रेंड व्यावसायिक संघटनेमध्ये आहे, तिथले कर्मचारी किंवा जेही साधन संपत म्हणजे साधन असतात, ठीक आहे, ते जिच्या तिथे असेल तर शोधण्यात वेळ जात नाही. म्हणूनच फ्रेंड कॉलेजमध्ये जे आहे तुम्ही जर निरीक्षण करून बघाल, तर हेडमास्टर जे आहे किंवा प्रिन्सिपलची रूम जी आहे ती वेगळी असते, लेबॉरटी वेगळी असते, लायब्ररी वेगळी असते, ठीक आहे, टीचर रूम वेगळी असते, तुमची क्लासरूम हे ठरलेली असते. तर असं का बरं? कारण वेळेची बचत होते. त्यालाच म्हणतात सुव्यवस्थेचे तत्व फ्रेंड. ठीक आहे, त्यानंतर समानतेचे तत्व. फ्रेंड्स कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही व्यवसायामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद करू नये. ठीक आहे ना, मग कर्मचारी हा प्रदेशाचा आहे, त्याची जात अशी आहे, ते ठीक आहे, त्याची भाषा अशी आहे, ती मग स्त्री आहे पुरुष आहे, या सगळ्या प्रकारचा जो भेदभाव आहे तो करू नये. तरच जे आहे फ्रेंड कुठलीही व्यावसायिक संघटना समोर जात असते. म्हणूनच समानतेच्या तत्वाचं पालन जे आहे प्रत्येक व्यावसायिक संघटनेमध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कर्मचारी जे आहे नीट काम करू शकेल. त्यानंतर फ्रेंड कार्यसेवा कालावधीच्या स्थैर्याचे तत्व. फ्रेंड कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोस्टली असंच होतंय, कारण कोणीही कर्मचारी येतात आणि नंतर चालले जातात. असं का बरं? कारण कर्मचाऱ्यांना कुठेतरी भीती असते काम करतेवेळी की आपण इथे परमानंट नाही आहे, म्हणजे स्थायी स्वरूपाची आपली नोकरी नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे बॉस कधीही आपल्याला काढू शकतो किंवा आपण कधीही निघून जाऊ शकतो. त्यामुळे फ्रेंड्स जर कुठल्याही व्यावसायिक संघटनेला एक चांगले कर्मचारी टिकून ठेवायचे असेल, तर त्यांचा जो कालावधी आहे, ठीक आहे, कामाचा कालावधी आहे, अर्थात त्यांना सेवेवर जे आहे ते स्थायी स्वरूपाचे, म्हणजे त्यांना नोकरी जी आहे ते परमानंट करून द्यावी. ठीक आहे, म्हणजेच नोकरीचा कालखंड जो आहे तो ठरवून दिला पाहिजे, तरच त्यांचं मनोधैर्य वाढेल, त्याच्यानंतर त्या व्यवसायाप्रती त्यांची आपुलकी वाढेल आणि ते चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. त्यानंतर फ्रेंड पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार घेण्याचे तत्व आजकाल म्हणजे प्रत्येक व्यवसाय संघटना ना पुढाकार घेण्याचे तत्व या तत्वाचं पालन करतात, म्हणजे करतातच. जेही मोठे मोठे लाईक बिझनेस आज सक्सेसफुल आहे ते काय करतात फ्रेंड, कुठलीही योजना किंवा कुठलाही कार्य
किंवा कुठलेही धोरण ठरवताना सर्वात अगोदर कर्मचाऱ्यांचे जे ही मत आहे, ठीक आहे, जे ही कल्पना आहे, सूचना आहे, त्या आधी त्यांना मागवल्या जातात, ठीक आहे. त्यामुळे कर्मचारी जे आहे ते ध्येय जे आहे, योजना जे आहे ते पूर्ण करण्यासाठी खूप उत्साहाने कार्य करत असतात आणि उद्दिष्टे जे आहे अशा पद्धतीने कंपनीचे किंवा कुठल्याही व्यावसायिक संघटनेची पूर्ण होत असतात. आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थापनामध्ये जर भाग घेण्याकरिता प्रोत्साहित केलं तर त्यांच्यामधली जी पुढाकार वृत्ती आहे ती सुद्धा वाढत असते आणि ते चांगल्या पद्धतीने काम करीत असतात फ्रेंड. त्यानंतर फ्रेंड्स, संघभावनेचे तत्व किंवा एकी हे सुबळ. फ्रेंड, जर एक काळी असेल त्याला कोणीही तोडू शकते, परंतु जर काळ्यांचा जर बंच असेल त्यांना मात्र तोडण्याकरिता थोडा वेळच लागतो, ताकद लागतो. सेम तत्व फ्रेंड कुठल्याही व्यावसायिक संघटनेमध्ये जर कर्मचाऱ्यांमध्ये डिस्प्यूट असेल, मतभेद असेल, तर ती संघटना जी आहे कधीही गळून पडू शकते, ठीक आहे, म्हणजेच बंद होऊ शकते. परंतु जर तिथले कर्मचारी एकजुटीने काम करत असेल तर मात्र कुठलीही संघटना जी आहे ती लवकर लवकर जे आहे, लवकरात लवकर जे आहे तिची भरभराट होते, तिचा प्रोग्रेस होतो फ्रेंड. म्हणूनच एकी हेच बळ या तत्वाचं पालन केलं पाहिजे. अर्थात हे तत्वाचं पालन कधी केलं जाईल, जेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना असेल, ठीक आहे, आणि ते एकजुटीने काम करत असेल तेव्हाच या तत्वाचं फ्रेंड पालन केलं जाईल. सो फ्रेंड, अशा पद्धतीने आपण हेनरी फ्युअल यांचे 14 व्यवस्थापनाची तत्वे बघितली. मी परत एकदा ही तत्वे रिपीट करते. पहिलं जे आहे ते म्हणजेच कामाच्या विभागणीचे तत्व, दुसरं आहे अधिकार व जबाबदारीचे तत्व, तिसरं आहे शिस्तीचे तत्व, चौथं आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, त्याच्यानंतर आहे पाचवं निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, सहावं आहे वेतनाचे तत्व, सातवं आहे केंद्रीयकरणाचे तत्व, आठवं आहे सामुदायिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान तत्व, त्यानंतर नववं आहे अधिकार साखळीचे तत्व, त्यानंतर आहे सुव्यवस्थेचे तत्व, त्यानंतर आहे समानतेचे तत्व, त्यानंतर 12वं तत्व आहे ते म्हणजे कार्यसेवा कालावधीच्या स्थैर्याचे तत्व, त्यानंतर आहे पुढाकार घेण्याचे तत्व, आणि 14वं आहे ते म्हणजेच संघभावनेचे तत्व, अर्थात एकी हेच बळ तत्व. सो अशा पद्धतीने फ्रेंड्स, हा टॉपिक खूप जास्त वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर ॲव्हरेजली पकडाल तर दहा परीक्षा झाल्या असेल तर 8-10 प्रश्न जो आहे विचारला गेलेला, इतकं महत्त्वाचा हा टॉपिक आहे. त्यामुळे फ्रेंड्स, तुमच्या मित्रांनाही याची नक्कीच हेल्प होऊ द्या, ठीक आहे, आणि व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. फ्रेंड्स, आपली जी जर्नी आहे ते 11वीपासून तर एमकॉमपर्यंत चालणार आहे. मी असा सपोर्ट तुम्हाला करणार आहे. फक्त मला दोनच गोष्टी हव्या आहेत, ते म्हणजे एक तर तुमची जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा, आणि नंबर 2 ते म्हणजेच जास्तीत जास्त लाईक करावे, ठीक आहे. फ्रेंड्स, परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत खुश रहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, आणि बघत राहा फ्रेंड निशा अकॅडमी. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.